विटा येथे बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. यावेळी विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडविण्यासाठी ही संघटना काम करत असल्याचे राज्य अध्यक्ष एस आर भोसले यांनी सांगितले. यावेळी रमेश सरकटे, गौतम सोनवले, बी एच भरसे, भास्कर बोदवडे, विजय कुमार कांबळे उपस्थित होते. सांगली जिल्ह्याचं मध्यवर्ती कार्यालय त्या विटा शहरामध्ये सुरू करण्यात येते. जे लोक काम करतात, अधिकारी असतील, कामगार असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यावरती जो काय अन्याय होतो त्या अन्यायाचं निवारण करणं, त्याचबरोबर सरळसेवाभरती असेल, तो खुला वर्ग असेल, एस सी असेल, एस टी असेल, यूपीएससी असेल, त्याची योग्य पद्धतीने नोकरभरती जर झाली तर कुठल्याच स्वरूपात अन्याय होणार नाही. त्याचप्रमाणे पदोन्नतीचं जे धोरण असेल त्यालासुद्धा योग्य प्रकारे न्याय मिळणं अशा पद्धतीनं, आणि विविध सरकारी सरकारी कार्यालयामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतात, उदाहरणार्थ एखादा सरकारी अधिकारी असेल, कर्मचारी असेल, तो जर शासकीय सेवेत असताना मृत्यू पावला तर त्याच्या कुटुंबाला नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये असेल, किंवा क्लासफोरचा कर्मचारी असेल, किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला त्याचे लाभ लवकरात लवकर कसे मिळतील या दृष्टिकोनातून बहुजन अधिकारी महासंघ कामकाज करीत आहे. विटा शहरामध्ये जे काही दररोज विविध खेड्यापाड्यातून सर्वसामान्य जनता येतो, त्यांचा कुठलाही प्रश्न असेल, शेतीचा असेल, कासरीकडचा असेल, किंवा इतर छोटे मोठे जे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नाची कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या बरोबरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे हे केंद्र असेल. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.